तर उद्या असणार आहे मदर्स डे आणि आम्ही मम्मीसाठी गिफ्ट घेतो आणि त्याच्यात हेल्प करत आहे माझे पप्पा आणि मी माझ्या पिगी बँक मधून. परीची खूप इच्छा होती काहीतरी मदर्स डे साठी स्पेशल करावं आणि ती स्वतः बोलले की मदर्स डे साठी पिगी बँक मधून माझ्या पिगी बँक मधून पैसे. तसं तर आपण दुसऱ्या यांनी पण घेऊ शकतो पण मदर्स डे आता मी जर केलं त्यापेक्षा त्यांनी स्वतः म्हणजे पहिले न्यासांनी मिळून जर गिफ्ट भेटलं तर ते खरंच मदर्स डे साठी गिफ्ट होईल चांगलं हो की नाही. पहिली न्यासा तुला काय घ्यायचं मम्मीसाठी गिफ्ट? काय गिफ्ट घेणार विचार करू आपण बाहेर गेला आणि ठरवू. ओके चलो खूप सारे पैसे आहेत तिकडे. अरे मम्मी चॉकलेट खात नाही जास्त. काय किराणा आणलं दिसते मला काहीतरी फ्लॉवर्स आणले. अरे वा. पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये मी शिल्पा तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आहे मदर्स डे. सगळ्या मदर्सला सगळ्या मम्मींना सगळ्या आईंना सगळे वेगवेगळ्या नावांनी आवाज देतात. जसं मी मम्मी म्हणते आम्ही इकडे आई म्हणतो आणि परी मॅडम मम्मा म्हणते. सगळ्यांना थँक्यू बाबू. थँक्यू थँक्यू सो मच. तर काय आई होणं हे खूप 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 वेगळी गोष्ट असते खूप मोठी गोष्ट असते आणि आज म्हणजे त्यांना एक स्पेशल फील करून देण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट केला जातो. तर आजचा मदर्स डे तुम्ही मस्त पैकी एन्जॉय करून घ्या. तर आज आमच्या घरात म्हणजे मला काही करूच नको असं चाललेलं आहे. इकडे सँडविच बनवण्याची तयारी चालू आहे नाश्त्याची. सगळे मस्त उशिरा आणि वांत उठलोय आणि परी आणि परीचे पप्पा काय करतात परीची हेल्प करतात. हा म्हणजे आता मदर्स डे आहे. मदर्स डे ला परी म्हणत आहे की मम्मीला आपण हेल्प करू मम्मीला आता आराम देऊ. मी जर मी लहानपणी असं कधी केलं नाही पण मला असं वाटतं की मी जर लहानपणी असं केलं चांगलं वाटलं वाटलं असतं. आता लहानपणी आम्ही छोटे मोठे काम करत होतो कधी झाडू मारला कधी बेड आवरला बहीण नसल्यामुळे हे सगळे काम भांडे घासले एखाद्या वेळेस सुटायचे. आईला तेवढा असं हरिक हरिक म्हणत होत चांगलं वाटत होतं छान वाटत. आता सेम आई परीला वाटतं असं काहीतरी करावं तर मी तिची हेल्प करत आहे. थँक्यू सो मच. तिकडे सँडविच. हा हा बोला तुम्ही काय म्हणता. हिचं काय नाही न्यासाची मस्ती चालू असते. आणि न्यासासाठी न्यासानी मम्मीसाठी काय आणलं तर या तिघांनी मिळून काहीतरी आणलेलं आहे. तिघांनी मिळून तीन गिफ्ट आणले. अरे बापरे. तर ते पुढे ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच. आता मी मस्त एन्जॉय करणार आहे. सँडविच बनवत आहेत दोघं जण ते आणि काय प्लॅनिंग आहे बघू यांचं पुढे. मी पण सँडविच खाते. हो ना एकच बस. तर यांचं सगळ्यांनी मिळून सँडविचची तयारी चाललेली आहे. भाज्या कट करून घेतल्या बटाटा पण बॉईल करून घेतलाय मायक्रोवेव्हमध्ये पटकन एक आणि त्यामध्ये काय काय टाकलंय मेयोनीज आणि केचप आणि हा सँडविच मिक्स. हा मी कधीच वापरला नाही आजच काढते खूप दिवस झाले आणू ना. हा तुम्ही त्याच्यात ॲड केलंय मेयोनीज पाहिजे. तिकडे सँडविच मेकर प्रीहीट करायला ठेवलाय. आणि सगळं कोणाचं प्लॅनिंग आहे सगळ्या गोष्टी परीच. तेच मी सँडविच तयार करून घेतलेलं आहे आणि तिचं सर्व करण्याची तयारी चालू आहे. हो तुम्हीच टाकलं ना सँडविच मध्ये. येस न्यासाची पण खूप मोठी हेल्प आहे सँडविच बनवण्यामध्ये हो ना. थँक्यू.
आणि सर करते ती माझ्यासारखं प्लेट वीट घेतली. वा 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 उलट झालं ते मेवणीचे त्याला लागा. काय टाकते तू विचारत आता? सॉस. सगळा कचरा झालाय उठ्यावरती. आणि मेयोनीज. वाव मस्त दिसतंय. खूप छान केलं तरी. टेस्ट करते फार छान झालं. त्यामुळे थोडं मीठ कमी झालेलं आहे. मस्त झालं खरंच छान झालं. थँक्यू. न्यासला पण दे घास. तिने ब्रेड बटर खाल्लं ती खाणारच नाही. चला तुम्ही पण या. काहीतरी बनवत आहे. आता नाही बघू मग केव्हा दाखवणार आहे तुम्हाला. थोडस दिसलं. किती गिफ्ट आणलेत तू माझ्यासाठी? हो का? चालेल तू कर कम्प्लीट. ओके मुळे वगैरे सगळ्यांचे सगळं झाले पूजा वगैरे. आणि इकडे मिसळ बनवायची तयारी चालू आहे. मस्त कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे वेगळ्या पद्धतीने. त्यांच्या पद्धतीने मिसळ बनवते. कधी बनवली होती त्याच्या आधी? वाचलं नाही. हा हा. रेसिपी कांदा जो आहे पहिले भाजून घेतला पूर्ण डायरेक्ट आगेवर गॅस काढले. खोबरे तसंच केलं. काळा होईल मग तो मसाला. काळा मसाला थोडस काळा पूर्ण काळा नाही करायचा आपल्याला. तिकडे मटकी लावली कुकर मध्ये ना. ते लगेच हे करावं लागेल. एक शिट्टी झाली की गॅस बंद करून घ्यायची. वाफ काढून घ्यायची. जर मटकी जास्त झाली ना गॅस बंद कर कधी. आता ते ना यांनी तिनेशी वाफ काढून दे. म्हणजे जेव्हा आपण मिसळ वगैरे करतो ना तर तेव्हा मटकी खूप जास्त शिजली की चांगली लागत नाही. तसं नाही वाफ काढून घेते त्याची. म्हणजे एक शिट्टी झाली की गॅस बंद करायचा आणि वाफ काढून घ्यायचा. म्हणजे आपल्या परफेक्ट मटकी भेटते. खूप जास्त शिजली की चांगली लागत नाही. काही दिवसानंतर तुम्हाला किचन मध्ये यायचं काम पडणार नाही. सगळं काही परीन असं बनवतील दोघे मिळून. ओके ना बरी. आता हे मिसळ मध्ये वाटण करून घेणार ना. चलो आजची रेसिपी यांच्याकडनं तुम्ही शिकणार आहात मिसळची. त्याच्यात थोडेसे डाळ घ्याल म्हणजे मग किचन मध्ये काम करणं सोपं असते का? सोपं वाटतं तुम्हाला? दादा कसं करतात? कोणतंच काम सोपं नसते. तुमचे काम सोपं नाहीये. सोबत दही पण घेतलेलं आहे वाटीमध्ये. आणि मसाला ताक पण आहे. ताक म्हणजे मठ्ठा. मजा आहे माझी. आज मठ्ठा टाकलेला थंड गार आहे. मजा आहे. केलेला
आणि दादीचे पाव नरम 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 पाव आजचा मिसळ पाव मस्त पैकी यांच्या हातची परिणी हेल्प केली की नाही मसाल्यापासून सगळं यांनी बनवलंय फक्त कांदा भाजण्यापासून खोबरं भाजलं मस्त असं बनवायचं म्हणे आणि ऍक्च्युली खरं सांगते तर हे स्वयंपाकात कधीच आले नाहीये किचन मध्ये हे आजकाली यायला लागले तरी येत नाही म्हणजे कधी तिकडे पण खामगावला पण तुम्ही कधी काही बनवलं नाहीये ना आतापर्यंत लहान भाऊ असल्यामुळे ते सगळे बनवत होते आईला जरी करायची इच्छा नसली किंवा आई नसली घरी पण गीतवाने हेच करत सगळे मग आता व्हिडिओ बघून आई म्हणे बाप रे लोकेश काय काय बनवते शिल्पा लोकेशला काय काय करायला पण मी खरं मी साथ करायला नाही लावले तर खास आहे त्यांनी परीची हेल्प म्हणून तिला हेल्प दिलेली आहे की आज काहीतरी बनवलं स्पेशल तर आई कधी आल्या ना कदाचित तिकडे तर आईसाठी तुम्ही काहीतरी एखाद्या वेळी बनवाल म्हणजे आईला एकदम मस्त वाटेल चला सर करते मस्त पैकी हे ताट घेतलेत आज म्हंटल सगळ्यांना भूक लागली तर पटापट मी डायनिंग टेबलवरच घेते ओके चल आज मिसळचा रिव्ह्यू मी देणार आहे कारण की या दोघांनी मिळून बनवलेला आहे तर टेस्ट मी सांगेल कशी झाली मिसळ खा नंतर त्यामध्ये सगळ्या गोष्टी काळा मसाल्याची टेस्ट आहे खरं जे मी जनरली कांदा परतून वगैरे तसा मसाला करते त्यांनी मस्त त्याला जाळून मिळून केलेला आहे कांदा पण खूप तिखट पण नाही खरंच मस्त झाली टेस्ट आहे बाहेर ते पण छान असतं पण खरंच घरची म्हणजे घरचीच असते घरच्या मिसळची चव बाहेर येत नाही दही टाकून निंबू टाकून जरा टेस्ट करते पाऊस होतो थँक्यू परी परीला खूप वेळा थँक्यू म्हणत आहे अजून दही खाते ती तिला दही निंबू टाकून खूप मस्त झालेले आहे खरं टेस्ट मी कानातले घातले नाही या कारण की माझ्या कानाला ना थोडीशी जखम झाली आहे आर्टिफिशियल कानातले खूप दिवस घातले मी कंटिन्यू की मला त्रास होतो म्हणून तर त्या आता आम्ही मिसळ एन्जॉय करतो मस्त देखील सगळ्यांना कळाळून घेतला आणि मस्तसाठी राईस करून ठेवला मी तिच्यासोबत आता जेवढं खाईल तेवढं काही मग तिला राईस सोबत मस्त असं मसाला ताप तिखट नाही झाली ना म्हणून ताप पण मसाला आपण जे मम्मीसाठी गिफ्ट आणले होते आता मम्मीला देऊ आपण मम्मी आता किराणा लिहित आहे याच्या आतमध्ये काय मम्मीला माहिती नाही आणि फ्लॉवर्स पण आहे आपल्या हातात चलो मम्मीला माहिती आहे गिफ्ट आहे पण गिफ्टच्या आतमध्ये काय ते माहिती द्यायचं मम्मीला नाही असं पहिले नाही असं देणार थांब 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 हळूहळू चलो विश कर मम्मीला काय फ्लॉवर पण दे फ्लॉवर पण दे मम्मीला काय दाखव देतीस फ्लावर दे मम्मीला पहिले फ्लावर्स ते कालच बघून मला हे आवडले होते मस्त गिफ्ट पण माहित होतं मला यांनी गिफ्ट आणले ते फ्लावर दे विश कर मम्मीला आणि खूप दिवसांनी जेव्हा तळेगाव होतो तेव्हा हे फ्लावर्स आपण आणणार नेहमी आणत होतो थँक्यू जरी तू यांची मदर आहे पण तरी जशी आई माझी काळजी घेत होती इतक्या वर्ष तशी तू पण माझी काळजी घेतली जेवण खावण आणि सगळ्या गोष्टीसाठी त्यामुळे एका दिवशी तू माझ्यासाठी काही 80 मदरचं काम पण केलेलं आहे जरी मदर नाही पण मदर सारखं काम तसंच वाटतं ना आपण एकमेकांसाठी माझ्या तरफ तुला मी फ्लावर्स आणलेले छान छान फ्लावर्स आवडतात मला आणि वेगळ्या कलरचे आणि तुझ्या त्या कलरफुल ड्रेस वरती शोभत पण आहे तो कलरफुल ड्रेस फ्लावर्सचा आणि हे फ्लॉवरचा कलर सगळं मी किराणा जायचंय हा ते पण आवश्यक कसं मम्मीला ते थँक्यू तर ओपन कर तू पण दे मम्मीला पण
सेकंड गिफ्ट खूप सारे गिफ्ट मदर्स डे बर्थडे जास्त वाटत आहे मला माझ्या दर्जे थँक्यू म्हणजे तिघांकडून तीन अरे वा आणि अजून काल परिणी क्राफ्ट बनवलंय ते पण खूप सुंदर बनवलंय ते पण मी तुम्हाला ते पण परिणी परिणीच्या हाताने सगळ्यात पहिले ते दाखवेल मी तुम्हाला हे सगळ्यात जास्त आवडलेलं आहे मला परिणी क्राफ्ट क्लास बनवलेलं आहे हे सगळ्यात आवडत हे फ्रीज मॅग्नेट आहे त्याला हे फ्रीज मॅग्नेट आहे आणि परिणी परीच्या हाताने बनवलेलं आहे हे सगळ्यात आवडत चला तरी हे गिफ्ट ओपन करू इतके सारे गिफ्ट मला बर्थडे ला पण नाही दिले कोणी परीची इच्छा होती तिच्या ह्याच्याबद्दल केलं सगळे तुझ्या कामाच्या वस्तू आहेत जरी मोठा हायफाय नाही आहे पण सगळ्या कामाच्या वस्तू डीआयवाय मधून आणलंय चार्जरचं केबल आपल्या मोबाईलचं चार्जिंगचं केबल खराब झालं तुला इकडे चार्ज चार्जिंग लागलं तिकडे चार्जिंग लागलं अच्छा हे काय परीने सांगितलं काय चांगलं युजफुल हे कोणाचं हे माझं आहे मी सगळ्या शेवटी ते उघड पहिले हे उघड कामाच्या गरजेच्या वस्तू आहे काल हे जवळपास 2.5 तास तिघेही नव्हते थोडीशी इमोशनल झाली मेसू थांब डीआयवाय मध्ये गेली होती का तुम्ही खूप दिवस झाले खराब झाला आणि मला घ्यायचं होतं पण मी विचार करत होती की असं आपलं ठरलं होतं की तुझ्या युट्यूबच्या पेमेंट झालं नाही किती दिवस वाट पाहणार म्हणून परीने तुझ्या ट्रायपॉड घेतला परीच्या पिगी बँक मधून पिगी बँक मधून काढले परिणी फादर्स डे ला पण पिगी बँक मधून काढले होते हो छान आहे पहिलेच्या ट्रायपॉड सारखाच आहे ना थोडासा वेगळा हा मिळाला डीआयवायला हो हे असं आहे ओके हे लावायचंय हे पण मोठं होते ना ओके मला याची गरज होती मी ठरवलं होतं की मी माझ्या युट्यूबच्या पेमेंट मधूनच घेईन कारण की मी केक साठी ज्या लागणाऱ्या वस्तू आहे ना ते पण मी केकच्या ऑर्डरचे जे पैसे यायचे ना त्याच्यातूनच घेऊन सगळं जमा केलं आणि विचार केला होता की हे सुद्धा मी त्याच्यातूनच घेईन म्हणून मी इतकी दिवस झाले माझा ट्रायफोड खराब झालं चॉकलेट तरी मी घेतलं नाही थँक्यू परी गिफ्ट बाकीच राहिलं चॉकलेट फेरेरो रोशरचा माझा फेवरेट चॉकलेट आहे दिवसाने झालं ग्रीटिंग बाप रे आज काय मदर्स डे वा हे ग्रीटिंग कालच्या वर्कशॉप मध्ये परीने बनवलं पण हे वरच बनवलं होतं आज काय बनवलं ते माहित नाही मला परीचा आणि माझा फोटो सुद्धा लावला काय लिहिलेलं आहे हॅपी मदर्स डे मम्मा यू आर द वुमन हु गिव्ह मी लाईफ अँड हेल्प मी सो बी अ गुड पर्सन सो वन्स अगेन हॅपी मदर्स डे वाव छान असं हे सगळं इमोशनल झालं तर इमोशनल झालीच्या अनुभवते माझ्या मम्मी आणि आईबद्दल सुद्धा तर मम्मी आणि आई दोघींनी त्यांच्या लाईफमध्ये खूप स्ट्रगल केलेला आहे म्हणजे मी तरी काहीच नाही आहे म्हटलं तरी मला सगळ्या गोष्टी रेडीमेड मिळाल्या पण मम्मी आणि आई म्हणजे माझ्या सासूबाई दोघींनी त्यांच्या लाईफमध्ये खूप खूप स्ट्रगल केलेलं आहे तर आजचं सगळं जे सेलिब्रेशन आहे मी त्यांना डेडिकेट करेन मला तरी सगळं रेडीमेड मिळालं आहे सगळ्या गोष्टी मग अवेलेबल आहेत पण त्यांनी आमच्यासाठी यांच्यासाठी यांच्या आईनी आणि आमच्यासाठी माझ्या मम्मीने खूप काही केलेलं आहे खूप काही केलेलं आहे तर मदर्स डे त्यांच्या डेडिकेट करेल हॅपी मदर्स डे टू मम्मी अँड आई तर त्यांनी आई म्हणाव तर त्यांना म्हणावं त्यांनी म्हणजे मुलांसाठी आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे तर तुम्ही पण आईला विश करा व्हिडिओ थ्रू मी आलेली आईला विश केलं सकाळीच केलंय विश आई फोन वगैरे करून तर खरंच खूप त्यांना थँक्यू म्हणून त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये स्ट्रगल केलं म्हणून आज आम्ही आनंदाचो पण ते तरी चांगलं ओके आईस्क्रीम पण आली आणि हे स्पेशल आईस्क्रीम आहे स्पेशल आईस्क्रीम आहे लंडन डेअरीच लंडन डेअरी लाइट व्हॅनिला अमोलचं आपण नेहमीच खात नो ऍडेड शुगर उघडू तुला खायची
तर मी व्हिडिओ समोर याच्यासाठी कधी इमोशनल होत नाही. मी इतकी इमोशनल आहे, टीव्हीमध्ये जरी कोणी रडताना दिसलं तरी मला रडायला लगेच येते. म्हणून मी तसे टॉपिकच व्हिडिओ साठी चूज करत नाही की जे इमोशनल असतील. पण आज काय माहिती झाले. थँक्यू. थँक्यू परी आणि नासा, ज्यांच्यामुळे मी आई झालेली आहे. चू थँक्यू. इतकं छान सेलिब्रेशन आहे. सकाळपासून मी काही केलेलं नाही आहे किचन मध्ये. या दोघांनी, परी नासा आणि या दोघींची हेल्प केली आहे यांनी. स्पेशल आईस्क्रीम सगळं स्पेशल. मला तर वाटत आहे आज माझा बर्थडे आहे. मदर्स डे पेक्षा जास्त असं बर्थडेच फिलिंग येत आहे मला. परीला दोघांना घेऊन गेले होते हे काल सगळं गिफ्ट आणि हे काल घेऊन आले. यांची काल हेच चालू होत आणि मला सांगितलं पण नाही त्यांनी कि ते बाहेर मस्त वनिला फ्लेवरच आहे लंडन डेअरी. असला माझ्या दोन्ही चिमण्यांना थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मदर्स डे. एवढा छान स्पेशल सेलिब्रेशन केला आणि थँक्यू तुम्हाला की तुम्ही यांची हेल्प केली या सगळ्या गोष्टी. परीची इच्छा होती. परी नेहमी अशी हे असते, पुढे असते की आपण काहीतरी करू आपण काहीतरी करू. तर थँक्यू सो मच बाबा. तर चला व्हिडिओ इथेच एंड करायचा. यस, ते व्हिडिओ इथेच एंड करते. तुमचं मदर्स डेचं सेलिब्रेशन कसं झालं ते पण मला कमेंटमध्ये नक्की नक्की शेअर करा. आणि आमचं सेलिब्रेशन परीमुळे इतकं छान झालं तर कसं झालं ते पण सांगा. पण आई होणं म्हणजे एक वेगळीच गोष्ट असते नाही का. बरोबर. आई, आई या शब्दाला सगळं महत्व आहे जगामध्ये. आई शिवाय आई तेव्हा एक मराठीमध्ये म्हणाल ना, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. जरी तिन्ही जगाचा स्वामी असला पण त्याला आई नसेल तो भिकारीच. तेव्हा आईच्या आईमुळे सगळं जग आहे. हो ना.